काश्मीर येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील सातरगाव येथे निषेध सभा घेत गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी गावकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीर मधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात 42 सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आज अमरावती जिल्ह्यातील सातरगाव येथे समस्त गावकऱ्यांनी निषेध सभा घेत गावातून कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली व पाकिस्तान विरोधी नारेबाजी करीत आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची मागणी केली. या कॅन्डल मार्च मध्ये गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आर्मी मध्ये भारतीय संरक्षण खात्यामध्ये युवक कार्यरत आहेत आणि हा जम्मू काश्मीर मधील भागात पुलवामा भागात जो अतिरेक्यांनी हल्ला केला यामध्ये आपल्या देशाचे जवान शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज या ठिकाणी सातरगावात पूर्ण सातरगावातील युवक नागरिक त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी आम्ही या ठिकाणी आज त्यांना श्रद्धांजली देणार आहोत. त्याकरता आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला.